ओके okay, बघा कॉम्प्युटर तुम्ही पाहिला असेल ओके okay, कॉम्प्युटरमध्ये मेन जर कॉम्प्युटर तुम्ही पाहिला कॉम्प्युटरमध्ये काय काय दिसतं तुम्हाला एक मॉनिटर असतो स्क्रीन असते स्क्रीनला काय म्हणतात कॉम्प्युटरचा मॉनिटर म्हणतात नंतर काय असतं कीबोर्ड एक असतो अशा प्रकारचा एक कीबोर्ड असतो ओके आणि माऊस असतो आणि एक सी पी यू असतो आता सीपीयू तर दाखवलेलं नाही पण असं एक बॉक्स टाईप एक सीपी असतो ओके मग ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये जे आपल्याला टाईप करायचं आहे ते आपण कशाने टाईप करतो या कीबोर्डवरती आपण बटन प्रेस करतो बरोबर नंतर माऊस माऊसने काय करतो तो जो कर्सर आहे तो कर्सर मूव्ह करतो किंवा आपल्याला क्लिक करायचा असेल कुठं तर क्लिक करतो ओके आणि हा मॉनिटर हा मॉनिटर काय आपल्याला दिसणार आहे आपण जे काय करतो आहे ते सगळं आपल्याला कशावरती दिसणार आहे ह्या मॉनिटरवरती दिसणार आहे ओके हे कशावरती दिसणार आहे सगळं आपल्याला मॉनिटरवरती दिसणार आहे ओके okay. असा हा सिम्पल एक कॉम्प्युटर झाला म्हणजे कॉम्प्युटरमधले मेन पार्ट झाले ओके पण कॉम्प्युटरमधले बाकीचे आपण कनेक्ट करतो म्हणजे त्याला प्रिंटर कनेक्ट करू शकतो त्याला असं आपण एक हेडफोन तयार कनेक्ट करू शकतो असा माईक कनेक्ट करू शकतो त्याला कॅमेरा कनेक्ट करू शकतो त्याला पेन ड्राईव्ह कनेक्ट करू शकतो ओके हा सी डी ड्राईव्ह दाखवलेला आहे ओके असे वेगवेगळे आपण डिवाइस त्याला कनेक्ट करू शकतो स्पीकर कनेक्ट करू शकतो असे वेगवेगळे डिव्हाइस कनेक्ट करू शकतो आता हे जे डिवाईस आपण कनेक्ट करणार आहे ते डिवाइस दोन टाईप पडतात त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काय पडतात डिवाईसचे दोन टाईप पडतात एक असतं इनपुट आणि दुसरं असतं आउटपुट आता इनपुट म्हणजे काय इनपुट डिवाइस म्हणजे काय जे कॉम्प्युटरला काहीतरी देते किंवा आपण त्याच्या थ्रू इनपुट त्या कॉम्प्युटरला देतो आहे म्हणजे काय झालं इनपुट डिवाइस म्हणजे बघा कीबोर्ड आता कीबोर्डवरून की कोण प्रेस करता आपण करतो आहे म्हणजे आपण त्याला इनपुट देतो आहे म्हणजे समजा मी ए बी सी प्रेस केलं तर मी काय दिलं ए बी सी हे इनपुट मी कुणाला दिलं या कॉम्प्युटरला हे इनपुट दिलं बरोबर म्हणजे कीबोर्ड काय झाला तुमचा इनपुट डिव्हाइस झाला का कीबोर्ड काय झाला इनपुट डिवाईस झाला तसंच माऊस आता हा माऊस मी फिरवतोय इकडं तिकडं आता हे जे पोझिशन आहे माऊसची ते काय दिलं मी कॉम्प्युटरला इनपुट देतो आहे ह्याच्याकडून काहीतरी इनपुट देतो आहे म्हणून ते माऊस काय झाला माऊस पण काय झाला इनपुट डिवाइस झाला नंतर माईक आता मी माईकमध्ये बोलतो आहे हा जो माईक आहे ह्या माईकमध्ये मी बोललेलं कॉम्प्युटरमध्ये जात आहे हात जाते आहे थोडक्यात मग आणि नंतर ते तुम्हाला ऐकू येते म्हणजे हा माईक काय झाला इनपुट डिवाईस झाला बरोबर मग आउटपुट डिव्हाइस कुठले झाले बघा आउटपुट डिव्हाइस कुठलं असतं प्रिंटर आता प्रिंटर प्रिंटरमध्ये काय होतं तर प्रिंटरमध्ये आपण एक पेज टाकलेलं असतं आणि ते पेजवरती आपल्याला okay, प्रिंट करून मिळतं ओके प्रिंट करून मिळतं पण प्रिंटरकडून कॉम्प्युटरला काही जात नाही तर कॉम्प्युटरकडून त्या प्रिंटसाठी ज्या कमांड प्रिंटरला येतात मग प्रिंटर ते का प्रिंट करतो म्हणजे मला समजा ही इमेज प्रिंट करायची तर मी काय करणार प्रिंट ऑप्शनमध्ये जाऊन हे इमेज प्रिंट प्रिंटची कमांड देणार जर मला इथं प्रिंटर कनेक्ट केला असेल तर त्या प्रिंटरवरती ही इमेज प्रिंट होऊन निघेल ओके म्हणजे हिथून आपल्याला काहीतरी आउटपुट मिळालं त्याच्याकडून त्या डिव्हाइसकडून काहीतरी आपल्याला आउटपुट मिळते म्हणून हा काय झाला आउटपुट डिव्हाइस झाला आता हे जे दाखवले हेडफोन आता ह्याला हा फक्त ऐकण्यासाठी ओके ह्याला माईक नाही आहे फक्त हेडफोन जर असतील तर तो काय त्याला माईक जर नसेल तर तो काय झाला आउटपुट डिव्हाइस झाला म्हणजे आपल्याला त्याच्यातून काय होतोय आवाज ऐकू येतोय बरोबर का तसंच मॉनिटर मॉनिटर पण काय झालं आउटपुट डिवाइस झाला कारण त्याच्यावरती आपल्याला दिसतंय म्हणजे आपण पाहतोय ते म्हणजे काहीतरी आउटपुट देतोय तो म्हणून मॉनिटर पण काय झाला आउटपुट डिवाइस झाला स्पीकर्स असतील तर स्पीकरमधून आपल्याला आवाज बाहेर येतोय बरोबर का बाहेर येतोय म्हणजे तो काय झाला आउटपुट डिवाइस झाला आपल्याला आवाज ऐकू येतो नंतर प्रोजेक्टर प्रोजेक्टरमधून पण काय करते इमेज व्हिडिओ आपल्याला दिसतात आहे ओके okay, म्हणजे तिथून काहीतरी आउटपुट निघते आहे म्हणजे प्रोजेक्टर काय झाला आउटपुट डिव्हाइस झाला आता इथं एक राहिलं आपलं इनपुटमध्ये कॅमेरा कॅमेरा काय करतो आहे कॅप्चर करतो आहे कॅमेरा काय करतो आहे तो व्हिडिओ किंवा इमेज कॅप्चर करतो आहे म्हणून कॅमेरा काय झाला इनपुट डिव्हाइस झाला ओके कॅमेरा काय झाला इनपुट डिव्हाइस झाला ओके आता हे असे इनपुट आणि आउटपुट डिव्हाइस असतात आता काय काय डिवाईस का असतात इनपुट म्हणून पण ॲक्ट होतात आउटपुट म्हणून पण ॲक्ट होतात आता पेन ड्राईव्ह बघा पेन ड्राईव्ह तुम्ही वापरला असेल बऱ्यापैकी ओके पेन ड्राईव्ह तुम्ही वापरले असेल पेन आपण एखादी फाईल पेन ड्राईव्हमधून कॉम्प्युटरमध्ये लॅपटॉपमध्ये घेतो म्हणजे पेन ड्राईव्ह त्यावेळेस काय झाला इनपुट डिव्हाइस झाला त्याच्यामधून आपण काहीतरी कशामध्ये घेतोय कॉम्प्युटर कॉम्प्युटरमध्ये घेतोय म्हणजे तो काय झाला इनपुट डिव्हाइस किंवा तो कॉम्प्युटरला काहीतरी इनपुट देतोय म्हणून तो काय झाला इनपुट डिव्हाइस झाला पण ज्यावेळेस आपण कॉम्प्युटरमधून काहीतरी समजा फाईल असेल व्हिडिओ असेल तो पेन ड्राईव्हमध्ये आपण सेव्ह करतो आहे किंवा पेन ड्राईवमध्ये आपण मूव करतो आहे त्यावेळेस पेन ड्राईव्ह काय झाला आउटपुट डिवाईस झाला त्यावेळेस पेन ड्राईव्ह काय झाला आउटपुट डिव्हाइस झाला म्हणजे पेन ड्राईव्ह हा इनपुट डिव्हाइस म्हणून पण ॲक्ट होतो किंवा आउटपुट डिव्हाइस म्हणून पण ॲक्ट होतो होतो आता हा सी डी ड्राईव्ह बघितला सी डी ड्राईव्हमध्ये पण सी डीमध्ये मधून आपण जर काही घेत असेल तर तो काय झाला इनपुट डिव्हाइस झाला पण त्याला आपण राईट करत असेल म्हणजे मध्ये काहीतरी आपण राईट करतोय त्यावेळेस तो काय होणार आहे आउटपुट डिवाईस होणार आहे आता इथं दाखवलं आहे बघा हे कॉम्प्युटरशी रिलेटेड नाही पण टॅबलेट दाखवलं आहे हा टॅबलेट हा टॅबलेट एक दाखवला आहे आता ह्या टॅबलेटमधली ही जी काय स्क्रीन आहे बरोबर आहे का तुमच्या मोबाईलची स्क्रीन कन्सिडर करा किंवा तुमचा मोबाईलच कन्सिडर करा हा टचस्क्रीनचा मोबाईल हा टचस्क्रीनचा मोबाईल त्याची स्क्रीन काय आता स्क्रीनवरती जर बघितलं तर आपल्याला दिसतंय म्हणजे ते काहीतरी आपल्याला आउटपुट देत आहे म्हणजे तो काय झाला आउटपुट डिव्हाइस झाला बरोबर पण आपण त्याला टच करतो आहे त्यावेळेस काहीतरी इनपुट पण देतो आहे म्हणजे काहीतरी आपल्याला ओपन करायचं आहे एखादा फोल्डर त्याच्यामधला एखादी इमेज तर आपण काय करतोय टच करतोय म्हणजे टच केलेलं कुठंतरी आतमध्ये प्रोसेस होतं ते जात आहे आत म्हणजे काय झालं तो इनपुट डिव्हाइस म्हणून पर्यंत म्हणजे हा तुमचा मोबाईलची स्क्रीन किंवा टॅबलेटची स्क्रीन म्हणजे जी स्क्रीन असेल ती टच स्क्रीन जर असेल तर स्क्रीन ती स्क्रीन आउटपुट डिव्हाइस म्हणून पण ॲक्ट होते ना इनपुट डिव्हाइस म्हणून पण ॲक्ट होते ओके परत मी सांगतो इनपुट डिव्हाइस म्हणजे ज्याच्यातून काहीतरी इनपुट त्या कॉम्प्युटरला मिळते आता हे कुणाचे बघतोय आपण कॉम्प्युटरचे इनपुट डिव्हाइसेस बघतोय बऱ्यापैकी इनपुट डिव्हाइस म्हणजे काय त्याच्यातून काहीतरी इनपुट कॉम्प्युटरला मिळते आता इथं कीबोर्ड दाखवलं आहे बघा कीबोर्ड कीबोर्डवरती आपण बटन प्रेस केले ते कुठं जातं आत कॉम्प्युटरला ते का जातात म्हणजे आपण हे काय झालं कीबोर्ड इनपुट डिवाईस झालं माऊस माऊस आपण हलवतो माऊसचे पोजिशन क्लिक केलं आहे का हे कुणाला आहे कॉम्प्युटरला इनपुट जाणार आहे म्हणून माऊस पण काय झाला इनपुट डिवाइस माईक माईकमध्ये मी बोलतो ते बोललेलं आत जात आहे कॉम्प्युटरमध्ये म्हणजे आपण इनपुट देतोय ते बोललेलं कॉम्प्युटरला म्हणजे हे काय झालं माईक काय झाला इनपुट डिवाईस झाला स्कॅनर स्कॅनर आपण स्कॅन करून ते कुठं कॉम्प्युटरवरती दिसतं आपल्याला म्हणजे काय करतोय स्कॅनर हे इनपुट डिव्हाइस झालं स्कॅनरमधून त्या कॉम्प्युटरला आपण काहीतरी देतोय नंतर कॅमेरा कॅमेरा काय करतो इमेज व्हिडिओ कॅप्चर करतोय ते कुणाला पाठवतोय कॉम्प्युटरला पाठवतोय म्हणून कॅमेरा काय झाला इनपुट डिवाईस झाला नंतर आउटपुट डिव्हाइस आउटपुट डिव्हाइसमध्ये काय बघितलं आपण तर मॉनिटर मॉनिटरमधून आपल्याला दिसतंय काहीतरी ओके हा टच म्हणजे टच स्क्रीन नसलेला मॉनिटर आहे मग तो काय झाला आउटपुट डिव्हाइस झाला ओके त्याच्यातून आपल्याला दिसतं आहे काहीतरी नंतर प्रिंटर प्रिंटरमधून आपल्याला काहीतरी मिळतं आहे प्रिंट काढून म्हणून तो काय झाला आउटपुट डिव्हाइस म्हणजे तिथून कॉम्प्युटरमधून आपल्याला बाहेर काय देतो आहे आपण कमांड देतो आहे आणि प्रिंट घेतोय प्रिंटरकडून ओके नंतर असा हेडफोन हेडफोन जर असेल तर त्याच्या थ्रू आपल्याला ऐकू येतो आहे म्हणजे आवाज येतोय म्हणजे हा पण काय झाला आवाज बाहेर येतो आहे ना तिथून तर हा काय झाला आउटपुट डिव्हाइस झाला प्रोजेक्टर प्रोजेक्टर मधून इमेज व्हिडिओ दिसतात आहे बाहेर येतात आहे थोडं काय दिसतात आहे म्हणजे ते काय झालं प्रोजेक्टर पण काय झालं आउटपुट डिव्हाइस स्पीकर मधून काय होतोय आवाज बाहेर येतोय किंवा ऐकू येतोय आपल्याला आवाज आउटपुट देतोय आवाज तो आवाजाचं म्हणजे तो काय झाला स्पीकर पण काय झाला आउटपुट डिव्हाइस झाला ओके असे हे डिव्हाइस असतात त्याच्यामध्ये परत आपण काय बघितलं इनपुट आउटपुट डिव्हाइस पेन ड्राईव्ह पेन ड्राईव्ह काय पेनड्राईवधून जर आपण काहीतरी फाईल कशामध्ये घेत असेल कॉम्प्युटरमध्ये घेत असेल तर त्यावेळेस तो काय झाला इनपुट डिव्हाइस झाला पण कॉम्प्युटरमधून काहीतरी फाईल कुणाला देत असेल आपण पेन ड्राईव्हला देत असेल तर तो काय झाला आउटपुट डिव्हाइस झाला सी डी सीडीमधून आपण जर काहीतरी पाहत असेल कॉम्प्युटरमध्ये घेत असेल फाईल तर ते की सी डी काय झाली त्यावेळेस इनपुट डिव्हाइस झाली पण कॉम्प्युटरमधलं काहीतरी आपण त्याच्यामध्ये राईट करतोय सी डीमध्ये त्यावेळेस सी डी काय झाली आउटपुट डिवाइस झाले इथं आता टॅबलेट एक दाखवला आहे ओके टॅबलेट टच टचस्क्रीन जे आहे आता ही स्क्रीन जर असेल ओके स्क्रीन तर ह्या टचस्क्रीनवरती आपण पाहू पण शकतो आणि आपण टच करतोय म्हणजे काहीतरी इनपुट देतोय त्याच्यामध्ये म्हणजे ते इनपुट आणि आउटपुट दोन्ही डिव्हाइस म्हणून ॲक्ट होतं ओके हे असे आपले इनपुट आणि आउटपुट डिव्हाइसेस आहेत इनपुट आणि आउटपुट डिव्हायसेस आहेत ओके आता आपल्याला काय शिकायचं आहे याच्यामध्ये तर फोल्डर तयार करायचं फाईल तयार करायचं हे शिकायचं आहे ओके कॉम्प्युटरमध्ये बघा अशा ह्या ज्या आहेत सी ड्राईव्ह डी ड्राईव्ह ई ड्रायव्ह असे कॉम्प्युटरची जी काही मेमरी त्याचे पार्ट केलेले असतात सी डी आणि ई आणि बाकीचे जे आहेत व्हिडिओ पिक्चर म्युझिक डाउनलोड डॉक्युमेंट डेस्कटॉप हे ह्या सी ड्राईव्हमध्येच असतात हे जे आहे ते कुठं असतात ह्या सी ड्रायव्हमध्येच असतात ओके दिस पी सी म्हणजे ह्या कॉम्प्युटरचे हे पार्ट केलेले आहेत वेगवेगळे कॉम्प्युटरची जी काय टोटल मेमरी असते त्या मेमरीचे हे पार्ट केलेले असतात सी ड्रायव्ह डी ड्रायव ई ड्राईव्ह असे पार्ट केलेले असतात ओके आता याच्यामध्ये आपण फोल्डर कसं तयार करायचं हे शिकू ओके फोल्डर तयार करण्यासाठी इथे एक ऑप्शन आहे बघा न्यू फोल्डर इथून पण तयार करू शकता पण हा माऊसचा तुमचा कर्सर आहे म्हणजे हा माऊसचा पॉइंटर आहे माझा ओके हा माऊसचा पॉइंटर दिसत असेल तुम्हाला तर ह्या मध्ये मी काय करणार माऊसला राईट क्लिक करणार राईट क्लिक कर करणार म्हणजे काय तर माऊस वरती दोन बटन असतात ओके माऊस एक तर तुम्ही काय करता माऊस फिरावता दुसरं काय माऊसवरती दोन मोठे बटन्स असतात एक उजव्या साईडला आणि एक डाव्या साईडला असतं ते प्रेस करणं म्हणजे क्लिक करणं म्हणतो आपण त्याला ते माऊसचे दोन बटन प्रेस करणं म्हणजे काय म्हणतो क्लिक करणं म्हणतो एकदा क्लिक करणं एकदा प्रेस करणं म्हणजे त्याला काय म्हणतो आपण सिंगल क्लिक म्हणतो आणि दोनदा प्रेस करणं म्हणजे काय म्हणतो डबल क्लिक म्हणतो त्याला ओके माऊसला आता ह्याच्यामध्ये मी काय करणार आहे तर हा मला राईट क्लिक करतो ओके राईट क्लिक करतो तिथं माऊसवरती दिसेल तुम्हाला जो माऊस दिसतो आहे तिथं दिसेल मी राईट क्लिक केलं ओके राईट क्लिक करतो मी आता राईट क्लिक केल्यानंतर हे राईट क्लिक केल्यानंतर काय होणार आहे माझं तर राईट क्लिक केल्यानंतर असे ऑप्शन येतात बघा मला असे ऑप्शन्स येतात आता ह्या ऑप्शनमध्ये मला काय करायचं आहे नवीन काहीतरी तयार करायचं आहे नवीन म्हणजे काय न्यू ओके मग न्यूमध्ये मी गेलो ही तरच पहिलाच ऑप्शन आहे बघा फोल्डर आणि बाकीचं पण आपण पन तयार करू शकतो शॉर्टकट तयार करू शकतो हे जे काय आहे बाकीचं इमेज फाईल तयार करू शकतो कॉन्टॅक्ट वर्ड डॉक्युमेंट हे आपण वापरणार बघा नंतर वर्ड डॉक्युमेंट तयार करणारे हे मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करणारे नंतर मायक्रोसॉफ्ट एक्सेल वर्कशीट पण आपण तयार करणारे पण ते नंतर करणार आहे बरं आता काय करायचं आहे मला फोल्डर तयार करायचं आहे तर के के वेग -वेग मी काय करणार असं राईट क्लिक करणार राईट क्लिक केलं की माझ्याकडे असे ऑप्शन येतील ह्या ऑप्शनमध्ये वेगवेगळे ऑप्शन आहेत ओके ह्या ऑप्शनमध्ये मी कुठं जाणार न्यूमध्ये जाणार न्यूमध्ये गेलं की पुढं जायचं पुढं गेलो की इथं फोल्डर आलं या फोल्डरवरती मी क्लिक केलं ओके फोल्डरवरती क्लिक केलं की आलं इथं न्यू फोल्डर असं लिहिलेलं आलं ओके आता ह्याचं जे नाव आहे न्यू फोल्डर ते ब्ल्यू कलरनी दाखवले आता त्याच्यावरती ब्ल्यू कलर आहे ब्ल्यू ब्ल्यू ब्रॅ बॅकग्राऊंड आहे म्हणजे ब्ल्यू बॅक बॅकग्राऊंड म्हणजे काय आपण ते चेंज करू शकतो आता मी कसं चेंज करणार तर मी हे नाव डिलीट करतो डिलीट बटन मी आता प्रेस करतो डिलीट बटन मी प्रेस केलं आणि ह्याला काय नाव दिलं मी समजा ह्याला मी नाव दिलं पी आर वन म्हणजे प्रॅक्टिकल वन असं नाव दिलं ओके नाव दिलं की साईडला क्लिक करायचं इथं बाजूला कुठंतरी एकदा क्लिक करायचं एकदा क्लिक केलं की ते नाव आता त्या फोल्डरला मिळालं पी आर वन नाव मिळालं ह्याला म्हणजे मी काय केलं एक फोल्डर तयार केला आणि त्याला नाव दिलं बरोबर आता ह्या फोल्डरमध्ये जाण्यासाठी ह्या फोल्डरवरती जायचं आणि डबल क्लिक करायचं ओके आता मी कुठं आलं पी आर वनमध्ये आलं आता हे कुठं दिसतं आपल्याला आपण कुठं येते इथं वरती दिसतं बघा ओके कशामध्ये मी आय सी टी आय सी टी हे आपलं पहिलं फोल्डर त्याच्यामध्ये मी काय तयार केलं पी आर वन हे फोल्डर तयार केलं आणि मी आता कुठं आहे पी आर वनमध्ये हि दाखवतं दा बघा हे जे आहे इथं आपलं लोकेशन दाखवतं दा। कशामध्ये कुठं आहे आपण पी आर वनमध्ये आहे आता आय सी टीमध्ये पी आर वन ह्या फोल्डरमध्ये आहे ओके ह्या फोल्डरमध्ये मी आलो आहे आता आता या फोल्डरमध्ये मला फाईल तयार करायची मग मी काय करणार परत राईट क्लिक करणार राईट क्लिक केले की मला असे ऑप्शन्स मिळतील त्या ऑप्शनमध्ये मला समजा वर्ड फाईल तयार करायची आता ही काय घेतली मी मायक्रोसॉफ्ट वर्ड डॉक्युमेंट हे सिलेक्ट करतोय मी मी काय केलं राईट क्लिक केलं न्यूमध्ये गेलो न्यूमधून मायक्रोसॉफ्ट वर्ड डॉक्युमेंट सिलेक्ट केलं रिता आले बघा एक न्यू मायक्रोसॉफ्ट वर्ल्ड डॉक्युमेंट त्याचं बॅकग्राऊंड असं ब्ल्यू आहे किंवा असं सिलेक्ट केलेलं आहे म्हणजे नाव चेंज करू शकतो आपण मी काय केलं हे डिलीट केलं पहिलं नाव आणि मी काय केलं फाईल वन असं नाव दिलं त्याला फाईल वन असं नाव दिलं आणि साईडला क्लिक केलं मी ओके साईडला क्लिक केलं की ते नाव त्याला होऊन जातं म्हणजे आता ह्याच्यामध्ये काय काय दाखवत आहे बघा इथं सिम्बॉल असतो आता हे सिम्बॉल जो आहे ब्ल्यू कलरचा असा डब्ल्यू लिहिलं आता ते काय इंडिकेट करतं तर ही वर्ड फाईल आहे म्हणून ही कुठली फाईल आहे वर्ड मायक्रोसॉफ्ट वर्ड फाईल आहे नंतर इथं काय दाखवत आहे डेट ऑफ मॉडिफिकेशन म्हणजे आपण त्याच्यामध्ये काय मॉडिफिकेशन केलेत का कधी केलेत आता आपण आजच तयार केली आत्ताच तयार केली म्हणून तिथं बघा तारीख दाखवते तिथं किती किती दाखवतोय दहा पाच पण ह्याच्यामध्ये दहा जो आहे तो मंथ असतो म्हणजे पहिलं तो काय दाखवतो मंथ दाखवतो नंतर डेट दाखवतो आणि नंतर इयर दाखवतो कळतंय का याचा फॉर्मॅट जरा वेगळा असतो पहिलं तो काय दाखवतो मंथ नंतर डेट आणि नंतर इयर दाखवतो आणि नंतर इथं टायमिंग पण दाखवलं आहे टू थर्टी पी एमला आपण ते तयार केलेली किंवा मॉडिफाय केली नंतर ही फाईल कुठली आपण घेताना घेतलेलं बघा मायक्रोसॉफ्ट वर्ड डॉक्युमेंट म्हणून इथं मायक्रोसॉफ्ट वर्ड डॉक्युमेंट त्याची साईज किती आहे आता त्या फाईलमध्ये आपण काहीच लिहिलेलं नाही ज्यावेळेस मी ह्याच्यामध्ये काहीतरी लिहील त्यावेळेस ह्याची साईज चेंज झाली असेल बरं मी ती साईज पण तुम्हाला चेंज करून दाखवतो आता ह्या फाईलमध्ये जायचं आहे मला फाईल ओपन करायचं तर मी काय करणार ह्याच्यावरती जाणार हां आता हे त्याच्यावरती आपण गेलो आहे का हे कसं दिसतंय बघा आता इथं पॉइंटर इकडे ज्यावेळेस पॉईंटर त्याच्यावरती जात आहे फेंड ब्ल्यू येत आहे का त्या साईडला फेंड ब्ल्यू होतं आहे म्हणजे आपण त्या ज्यावरती गेलो आहे आता आता मी डबल क्लिक केलं दोन वेळा क्लिक केलं की फाइल okay. फाइल ही फाईल ओपन होईल मायक्रोसॉफ्ट वर्ड ओके आता ह्या फाईलमध्ये काही लिहिलं आपण त्या फाईलमध्ये आपण काय लिहिलं ए बी सी डी ई एम जी एच आय जे के काही आपण ह्याच्यामध्ये लिहिलं तर मोठं करतो हे ओके असं मी काहीतरी टाईप केलं ह्याच्यामध्ये ओके आणि जे टाईप केलेलं आहे ते काय करावं लागतं आपल्याला सेव्ह करावं लागतं म्हणजे ते आपल्याला सेव्ह करावं लागतं इथं सेव्हचं बटन आहे म्हणून इथं वरती सेवचं बटन आहे इथं ते ह्याच्यावरती आपण गेलं की त्याचं नाव दाखवतात हे समजा आपल्याला माहीत नाही तर त्याच्यावरती आपण पॉइंटर नेला की ते काय दाखवतं ते काय आहे त्याचं नाव दाखवतं ते इथं जे दिलेत सिम्बॉल सगळे ते तुम्हाला माहीत नाहीत माहीत नसेल तर त्याच्यावरती जायचं फक्त पॉइंटर तिथं ठेवायचं ते दाखवतं हे काय आहे त्याचं नाव काय आहे ओके हो हो में, आता इथं फॉन्ट चेंज होत होता आपण ते चेंज करू शकतो बरं ते आपण नंतर बघणार आहे इथं सेव्ह केलं मी आता मी काय केली फाईल सेव्ह केली म्हणजे हे ए बी सी डी ह्याच्यात राहणार आता मी फाईल बंद जरी केली तरी फाय राहणार जर मी सेव्हच नाही केलं तर ते बंद केलं की के ते निघून जाणार ओके फाईल मी क्लोज केली की आता इथं बघा क्रॉस आहे हे क्रॉस म्हणजे काय क्लोज करतो आपण ओके इथं काय असतं मिनिमाइज मिनिमाइज म्हणजे काय असं छोटं होऊन जातं बघा ते इथं खाली खाली आहे डब्ल्यू ते परत ओपन करायचं असेल तर इथं जायचं आणि क्लिक करायचं जाला। परत परत ते परत मॅक्झिमाइज झालं ओके मोठं करणं म्हणजे त्याला मॅक्झिमाइज मारतात आणि इकडं खाली छोटं करणं म्हणजे तिला मिनिमाइज मारतात मी परत करून दाखवतो इथं गेलो मी मिनिमाइज केलं की हे इथं गेली फाईल बघा आपली परत मी मॅक्झिमाइज केली ओके नंतर इथून काय करू शकतो आपण त्याला साईज आपण हे जे ॲडजस्ट पण करू शकतो इथून बरं आपण पहिलं काय करू तर क्लोज करू ह्याला इथं क्रॉस जे आहे ते क्रॉसवरती क्लिक केलं की काय होतं हे क्लोज होतं झालं क्लोज आता ही एक फाईल मी फाईलमध्ये काहीतरी लिहिलं आता फाईलमध्ये काहीतरी लिहिल्यामुळं हो काय चेंज झालं बघा बरं सांगा तुम्ही काय काय चेंज झालं इथं बघा टाईम चेंज झाला इथं टाईम काय होता टू थर्टी होता आता थर्टी थ्री झाला थर्टी थ्री काय झाला तर इथं डेट ऑफ मॉडिफिकेशन म्हणजे ह्याच्यामध्ये आपण चेंजेस कधी केले ते दाखवते फाईल तयार केलेलं नाही दाखवते काय दाखवते त्या फाईलमध्ये आपण चेंजेस कधी केलेत कधी चेंजेस केले आता एक दोन ते एकतीसला मी काय केलं त्याच्यामध्ये चेंजेस केले म्हणून इथं दोन साइज साइज ते एकतीस दाखवते त्या ओके आणि साईज बघा साईज चेंज झाली आता साईज किती होते आपली झिरो होती कारण त्याच्यामध्ये काहीच लिहिलं नव्हतं मी आता मा थोडं लिहिलं आहे त्याच्यामुळं म्हणजे फाईल फाईलची साईज किती आली के बीमध्ये आली थर्टीन के बी आता ही फाईल आता ह्या फाईलला मला काय करायचं आहे नाव चेंज करायचं आहे तर मी ह्याच्यावरती गेलो राईट क्लिक केलं राईट क्लिक केल्यानंतर इथं रिनेम ऑप्शन आहे बघा रिनेम रिनेम म्हणलं रिनेम म्हणलं की ते असं ब्ल्यू होऊन जातं बघा आणि मी हे नाव डिलीट प्रेस करायचं हे नाव जातं आणि न्यू फाईल म्हणून मी त्याला न्यू फाईल टू सेकंड असं नाव मी लिहिलं आणि साईडला जाऊन क्लिक करायचं मग ते नाव त्याला फिक्स होऊन जातं ओके आता हे नाव ह्याला मिळालं न्यू फाईल असं आपण किती वेळा नाव वे चेंज करू शकतो हो। ओके OK. आता ही मी एक फाईल तयार केली मी काय केलं पहिले एक फोल्डर हे फोल्डर बघा आपलं पी आर वन तयार केलं तर त्याच्यामध्ये काय केली मी एक फाईल तयार केली बरोबर एक फाईल तयार केली आता मला ही फाईल इथं नको आहे ही फाईल काय पाहिजे मला ह्या आय सी टी फोल्डरमध्ये पाहिजे तर मी काय करणार इथं जाणार ओके ह्या फाईलला इथून कट करणार काय म्हणणार कट किंवा त्याचीच दुसरी कॉपी मला पाहिजे असेल तर कॉपी करू शकतो बरं पहिलं कट करून दाखवतो मी कट करणार आता कट केल्यामुळं होतं काय जिथं आपण जाणार आहे आता कुठं जाणार आहे मला इथं आय सी टीमध्ये जाणार आहे तर हा आय आर ओ दिसतो आहे का अप अप म्हणजे काय वरच्या फोल्डरमध्ये जायचं आपण आपण कशामध्ये आय सी टीमध्ये पी आरमध्ये आहे आय सी टीमध्ये पी आर ह्या फोल्डरमध्ये वरच्या फोल्डरमध्ये मला जायचं असेल तर इथं तर दिसतं आहे का आय आर ओ आर ओने केलं की मी कुठं गेलो बघा आय सी टी फोल्डरमध्ये त्याच्यामध्ये पी आर आहे आता मी ती कट केली फाईल कट केल्यानंतर कुठेतरी आपल्याला पेस्ट करावं लागते आता इथं मी आलो आहे परत मी राईट क्लिक केलं आणि इथं पेस्ट ऑप्शन आलं आहे बघा पेस्ट ऑप्शनवर प्रेस केलं तर पेस्ट ऑप्शनवरती प्रेस केल्यानंतर झालं काय तर ती जी फाईल होती ह्याच्यामध्ये पी आर मध्ये आता पी आर मध्ये जाऊन बघू आपण आहे का फाईल इथं नाही ही फाईल्डर फाईल काय केली मी इकडं मूव केली थोडक्यात ती फाईल काय आणली इकडं आणली ओके ही फाईल इकडं आणली आता मला दोन इकडं पण फाईल पाहिजे तर त्यावेळेस काय करणार मी कॉपी म्हणजे आपल्याला ही ओरिजिनल फाईल तशीच पाहिजे पण दुसऱ्याला पण द्यायची समजा तुम्हाला दुसऱ्याला एखाद्या पेन फाईल न्यायची पण इथं पण ठेवायची त्यावेळेस तुम्ही काय करणार कट नाही करायचं त्यावेळेस त्यावेळेस काय करायचं कॉपी म्हणजे त्याची अजून एक कॉपी तयार होती आता मी कॉपी केलं आणि पी आर वनमध्ये गेलो आणि इथं जाऊन राईट क्लिक केलं आणि पेस्ट केलं कॉपी पेश झालं म्हणजे इथं माझी ती फाईल पेस्ट झाली आता इथं पण फाईल आहे आणि इथं पण फाईल आहे ओके माझ्या दोन फाईल झाल्या आता इथं पण फाईल आहे आणि सेम तीच फाईल असणार इथं पण फाईल असणार माझ्या दोन फाईल तयार झाल्या आता मला फाईल डिलीट करायची डिलीट म्हणजे काय मला नकोच फाईल इथे घालवूनच टाकायची कायमची ओके तर त्यावेळेस मी काय करणार डिलीट करणार ओके आता डिलीट केलं तरी ते रिसायकल बिनमध्ये जातं पण परत रिकवर करणं हे त्यापेक्षा आपण आता इथं डिलीट डिलीटवरती मी काय केलं डिलीट करण्यासाठी त्या फाईलवरती गेलो बाबा फाईलवरती गेलं की हे थोडंसं ब्ल्यू होतंय तिथं गेलो की राईट क्लिक केलं राईट क्लिक केलं की काय केलं मी डिलीट हा ऑप्शन आहे डिलीट ह्या ऑप्शनवरती क्लिक के केलं काय झाली माझी इथली फाईल निघून गेली म्हणजे ही फाईल पूर्ण डिलीटच झाली ओके पण आता इथं एक फाईल आहे बाबा त्याचीच कॉपी आहे म्हणजे सेम फाईल इथं पण आहे ओके आता मला काय करायचं आहे फोल्डर डिलीट करायचं आहे मला काय करायचं आहे हा फोल्डर डिलीट करायचा फोल्डर डिलीट करायचं असेल तर फोल्डर पण डिलीट करू शकता तुम्ही कसं फोल्डर डिलीट करायचा जसं फाईलवरती गेलतो आपण इथं गेलं की हे थोडंसं बघा पेंट ब्ल्यू होतंय म्हणजे ते सिलेक्ट झाले थोडक्यात सिलेक्ट झालं की ते दाखवतं ओके नंतर मी परत काय केलं राईट क्लिक केलं राईट क्लिक केलं की काय झाले ऑप्शन मला मिळाले ह्या ऑप्शनमध्ये मी काय बघितलं डिलीटचं ऑप्शन इथं खाली गेलं की काय आहे डिलीट झालं डिलीट इथं दाखवते बघा ते कुठं गेलं रिसायकल बिनमध्ये गेलं डिलीट झालं म्हणजे इथून निघून गेलं ते डिलीट डिलीट करून गेलं असं ते आपण डिलीट करू शकतो आता इथून जर रिसायकल बिनमधून आपण त्याला परत रिस्टोर करू शकतो इथं मी रिसायकल बिनमध्ये गेलो आपण जे डिलीट केलं तर ते कुठं असणार इथं हां इथं पी आर वन फॉल्ट दिसतंय का पी आर वन आता मी, गेल मी इथं गेलो आणि रिस्टोअर म्हणलं की ते परत तिथं जातं ते झालं रिस्टोर झालं ते मी कुठं आलतो रिसायकल बिनमध्ये आलतो ह्याच्यामध्ये गेलो बघा डिलीट केल्यानंतर परत त्या फोल्डरमध्ये तिथं आय सी टीमध्ये मी गेलो तर हा पी आर वन फोल्डर आपल्याला आलेला असतो आलेला असतो म्हणजे डिलीट झालेलं आता डिलीटमध्ये पण प्रकार आहेत तुम्ही शिफ्ट डिलीट जर केलं तर ते रिसायकल रिसायकलिनमध्ये जातच नाही पूर्णच निघून जातं नुसतं एकदा डिलीट केलं असेल फक्त डिलीट बटन तर, तेरी साइकल मा तर।, आसेल, तर, तर ते रिसायकलमध्ये बिनमध्ये जातं पण शिफ्ट डिलीट केलं असेल तर परमनंट डिलीट होतं ते नंतर रिकवर होत नाही ओके असं त्याच्यामध्ये आहे ओके म्हणजे आपण काय काय शिकलो बघा फोल्डर तयार करायला शिकलो नंतर फाईल तयार करायला शिकलो फाईल मूव कराय शिकलो फाईलचं नाव चेंज केलं फोल्डरचं नाव चेंज केलं फोल्डर डिलीट केला फोल्डर फाईल मूव केली ओके okay, आता फोल्डर पण मूव करू शकतो आपण आता ह्याच्यामध्ये मी एक फोल्डर करतो बघा पी आर वनमध्ये मी अजून एक फोल्डर करतो न्यू इथं फोल्डर न्यू फोल्डर आता ह्याला मी काय म्हणलं पी आर टू असं नाव दिलं काही नाव देऊ शकता तुम्ही पी आर टू नाव दिलं ओके आता इथं इथं मी आत गेलो आता इथं बघा काय दाखवत आहे आय सी टीमध्ये आपण कशात आहे पी आर वनमध्ये आहे जर ह्याच्या आत गेलो तर इथं पी आर टू दाखवल बघा आता PR1, PR2 हा PR2 दिस्ते, दिस्ते वर्ती। वर्ती हा। मी पी आर वन ह्या पी आर टू ह्या फोल्डरमध्ये गेलो तर आत्ता आपण कुठं पी आर टूमध्ये हे कुठं दिसतं आहे इथं दिसतं आहे बघा वरती इथं वरती दिसतं आहे कशामध्ये मी आय सी टी आय सीमध्ये पी आर वन ह्या फोल्डरमध्ये आणि त्याच्यामध्ये परत मी कशामध्ये गेलो आहे पी आर टू ह्या फोल्डरमध्ये गेलो ओके okay, असं हे दाखवतं आता मला काय करायचं आहे समजा हे फोल्डर दुसरीकडे न्यायचं आहे इथं नको आहे मला फोल्डर तर मी काय करणार ह्या फोल्डरवरती क्लिक करणार म्हणजे फोल्डर सिलेक्ट करणार सिलेक्ट केलं की मी काय म्हणणार त्याला कट म्हणणार जर मला न्यायचं आहे तिकडं तर ह्याचीच कॉपी तिकडं पाहिजे असेल तर थे कॉपी म्हणणार कळते का तुम्हाला पेन ड्राईव्हमध्ये हे फोल्डर भरायचं आहे आणि इथं पण ठेवायचं आहे त्यावेळेस तुम्ही काय म्हणणार कॉपी पण इथं नकोच आपल्याला तुम्हाला दुसरीकडं न्यायचं आहे तर काय पाहिजे कट कट केलं मी म्हणजे इथलं निघून जाणार कट म्हणल्यानंतर परत वरती जाण्यासाठी काय ह्याच्यामध्ये पी आर आता मी कशामध्ये पी आर वनमध्ये आय सी टीमध्ये जाण्यासाठी मी काय करणार हे हे बटन प्रेस करणार अपचं आता मी कुठं आलो बघा इथं दाखवते आय सी टी माझं लोकेशन दाखवतं इथं ओके आता इथं मला ते पी आर टू फोल्डर पाहिजे तर मी काय केलं राईट क्लिक केलं आणि इथं पेस्ट केलं ओके जे कट केलं तर आपण ते पेस्ट होणार ओके आलं पी आर टू फोल्डर आता कशामध्ये आलं आय सी टीमध्ये पी आर वन आणि पी आर टू हे दोन फोल्डर आले या फोल्डरचं नाव चेंज करायचं म्हणलं तरी ह्या फोल्डरवरती गेलं के, की रिनेम ऑप्शन असतो रिनेम इथं आपण नाव चेंज करू शकतो ओके आता मी काय आर थ्री नाव दिलं नाव चेंज करू शकतो आपण फोल्डरचं हे काय काय आए केलं आपण एक फाईल तयार केली फाईलचं नाव चेंज केलं फाईल मूव केली फोल्डर मूव केलं फोल्डर डिलीट केलं फोल्डर आणि फाईल दोन्ही पण डिलीट केली आपण त्या फोल्डरमध्ये फाईल पण होती ओके असं आपण ते डिलीट करू शकतो नंतर आपल्याला काय करायचं आहे तर वर्ड फाईल तयार करायची आता वर्ड फाईल तयार कशी करायची आपण वर्ड फाईलच तयार केली ती तर काय करायचं जिथं तयार करायची तिथं माऊस राईट क्लिक करायचं राईट क्लिक केलं तिथं ऑप्शन काय येतो न्यू न्यूमध्ये न्यू आपल्याला जी फाईल पाहिजे इथं फाईल कुठली पाहिजे ती असतात वेगवेगळ्या प्रकारच्या फाईल असतात मायक्रोसॉफ्ट फाई वर्ल्ड डॉक्युमेंट मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट ओके आणि मायक्रोसॉफ्ट एक्सेल आता आपण तीन शिकणारे बघा हे मायक्रोसॉफ्ट वर्ल्ड डॉक्युमेंट मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट आणि मायक्रोसॉफ्ट एक्सेल वर्कशीट हे तीन आपण शिकणार आहोत बरं आपण काय घेऊ पहिले मायक्रोसॉफ्ट वर्ड डॉक्युमेंट मी घेतले ओके okay, ही फाईल आली फाईल आलं की असं त्याचं नाव दाखवतं नाव दाखवताना ते न्यू आणि त्या फाईल कुठल्या टाईपची आहे असं दाखवतं ओके हे आपल्याला नाव द्यायचं आहे काहीतरी तर मी काय म्हणतलं वर्ड डॉक्युमेंट वन डब्ल्यू डी वन म्हणजे काय आहे हे वर्ड डॉक्युमेंट आता वर्ड डॉक्युमेंटचा हा सिम्बॉल आहे बघा असं ब्ल्यू कलर असं डब्ल्यू असेल तर ते काय झालं तुम्ही सिम्बॉल बघूनच ओळखलं पाहिजे की हे काय वर्ड फाईल आहे म्हणून त्याच्या पाहायची गरज नाही किंवा इथं जर मी केल गेलो तर इथं दाखवते बघा बघा टाईप आला का इथं टाईप मायक्रोसॉफ्ट वर्ड डॉक्युमेंट साईज झिरो वाईट डेट ऑफ मॉडिफिकेशन इथं दाखवते सगळं ह्याच्यावरती मी गेलो फक्त काय केलं ॲरो ह्या फाईलवरती नेला ह्या सिम्बॉलवरती इथेच सगळे डिटेलने इथं दाखवते बऱ्यापैकी टाईप कुठला आहे साईज किती आहे आता साईज झिरो का दाखवते त्याच्यामध्ये काहीच लिहिलं नाही म्हणून झिरो दाखवते डेट ऑफ मॉडिफिकेशन काय बरं आता हे मी वर्ड फाईल तयार केली आता मला वर्ड फाईलमध्ये जायचं आहे तर मी काय करणार ह्याच्यावरती डबल क्लिक करणार ओके दोन वेळा क्लिक केलं काय झालं माझी वर्ड फाईल ओपन झाली अशी असते वर्ड फाईल ह्याच्यामध्ये काय काय बघा फाईल होम बाय डिफॉल्ट काय ओपन होतं होम ओपन झालेलं असतं बघा ओके मी काहीच केलं नाही नुसती फाईल ओपन केली तर काय ओपन होतं होम ओपन झालेलं असतं आता याच्यामध्ये तुम्हाला वडमध्ये काय काय करायचं आहे आपण वर्ड फाईल तयार केली एडिट केली एडिट करणारे आपण ओके करना माझे माझे तर एडिट करणारे आपण म्हणजे एडिट म्हणजे काय त्याच्यामध्ये आता समजा मी काहीतरी लिहिलं जसं आपण तिथं लिहिलं तर ए बी सी डी ॲप e, जी एच आहे काही तुमचं नाव असेल तुम्हाला जे काही लिहायचं आहे ते तुम्ही इथं येऊ शकता ओके आता हे काय घेतलं मी हा एक काहीतरी टाईप केलं मी आता ह्याला समजा मला काय करायचं आहे आता हे टाईप केलेलं मला वाढवायची साईज तर साईजला काय हे तर फॉन्ट साईज म्हणतात ओके फॉन्ट साईज म्हणतात तर हे सिलेक्ट करायचं सिलेक्ट करण्यासाठी मी काय करतो आहे बघा इथं इथं क्लिक करतो नंतर लेफ्ट क्लिक करतो आहे आणि ह्याला असं ओढतो आहे इकडं मावस असं इकडे ओढतो आहे ओढलं की हे बघा फेंट ब्ल्यू झालं म्हणजे ते सिलेक्ट झालं सिलेक्ट झाल्यानंतर हे जी साईज चेंज करायची असेल तर इथं गेलो बघा साईज किती अकरा आहे अकराची मी काय केली वीस केली चोवीस सव्वीस अठ्ठावीस बहात्तर बघा मी काय वाढवले हे जी साईज वाढवली ठीक हे काय केलं मी साईज कुठं गेलो मी हे सिलेक्ट केलं आणि इथं असतं बघा साईज हे फॉन्ड साईज इथं नेलं की नाव दाखवतं तिथं फॉन्ड साईज आणि इथं फॉन्ट फॉन्ट म्हणजे काय तर ते जे काही लिहिण्याचा टाईप म्हणजे फॉन्ट बनू शकतो आता बघा ते कसं आलं टाईम न्यू रोमन आता कसं दिसतं आहे आता कसं दिसतं आहे ठीक आहे वेगवेगळे फॉन्ट्स असतात कुठला पण फॉन्ट आपण सिलेक्ट करू शकतो ह्याच्यामागे तुम्हाला पाहिजे तुम्हाला आवडेल तो फॉन्ट तुम्ही सिलेक्ट करू शकता बघा इथं पाठीमागं दिसतं आहे तुम्हाला कसं चेंज होतं ते म्हणजे लिहिलेलं तेच राहणार शब्द तेच राहणार फक्त त्याची लेहायची जी ले ले स्टाईल ले आहे ती चेंज होणार त्याला काय म्हणतात फॉन्ट म्हणतात ओके असं आपण चेंज करू शकतो नंतर नंतर हे परत सिलेक्ट करतो मी ह्याला बोल्ड करायचं आहे बोल्ड म्हणजे हे अक्षर मला जाड आली पाहिजे तर इथं बोल्डचा ऑप्शन असतो बघा बी दिसते का कॅपिटल इथं बोल्ड झालं हे जाड झालं आता ते काढायचं आहे काढायचं आहे म्हणलं की परत त्या बोल्ड क्लिक केलं की ते परत जसं जे तसं होतं बोल्ड करायचे म्हणजे जाड करायचंय त्याच्यावरती जा क्लिक केलं की बोल्ड आता बोल्ड केला के के असेल के का का इतलिक। के तर इथं बघा साईडने ते काय होतं येलो होऊन जाते म्हणजे हा आपण सिलेक्ट केलेला आहे की हे बोल्ड केलेलं आहे असं त्याचं मिनिंग होतं बोल्ड केलेलं काढलं मी आता त्याच्यानंतर बोल्डच्या बीच्या शेजारी जर आय कॅपिटल आणि आय कसं काढला आहे बघा तिरका काढला आहे म्हणजे इटॅलिक इटॅलिक आता कसं तर हे जर मी प्रेस केलं तर काय झालं बघा थोडंसं तिरकं झालं बघा हे स्ट्रेट इटालिक म्हणलं की थोडंसं किरकं होतंय ते इटॅलिक ओके इटॅलिक ते आपले नॉर्मल इटॅलिक नॉर्मल ओके नंतर ह्याला जर अंडरलाईन करायची असेल तर इथं अंडरलाईन बघा यू यू मी सिलेक्ट केला की के ह्याला अंडरलाईन आता अंडरलाईनचे पण वेगवेगळे टाईप आहेत इथं इथं दिसतोय का छोटासा त्रिकोण त्याच्यावरती क्लिक केला की के अंडरलाईन कशी पाहिजे तुम्हाला डबल अंडरलाईन पाहिजे जाड अंडरप्लाईन पाहिजे डॉटेड पाहिजे अशी पाहिजे का अशी पाहिजे अंडरलाईन कुठली पण अंडरलाईन तुम्ही डिलीट करू शकता तुम्हाला पाहिजे ते अंडरलाईन तुम्ही डिलीट करू शकता हे अंडरलाईन मी काढलं आता त्याच्यानंतर हे काय याच्यावरती आपल्याला असे रेश मारायचे तर असं पण आपण त्याच्यामध्ये करू शकतो नंतर हे जे आहे कशासाठी आकड्यांसाठी बघा करून दाखवतो तुम्हाला समजा तर मी काहीतरी अंक लिहिला फाईव्ह आणि सिक्स आता मला हा सिक्स सिक्स जो आहे तो, तो काय पाहिजे असं फाईवच्या खाली पाहिजे इथं पाया ठीक आहे त्याला काय म्हणतात सबस्क्रिप्ट म्हणतात सबस्क्रिप्ट ओके तर हे सबस्क्रिप्टसाठी आहे बघा इथं इथं याला केलं दिसला सिक्स काय झालं बघा खाली गेला इथं ओके आणि त्याच्या वरती पाहिजे असेल म्हणजे वन रेश टू टू तर त्याला काय म्हणतात सुपरस्क्रिप्ट म्हणतात बघा वरती गेला साईज त्याची कमी होते आणि तो खाली किंवा वर जातो त्याला काय म्हणतात सबस्क्रिप्ट आणि वरती म्हणजे काय म्हणतात त्याला सुपरस्क्रिप्ट नंतर इथं काय आहे ते जे काय आहे टेक्स्ट इफेक्ट टेक्स्ट इपेक्ट आपण देऊ शकतो आता टेक्स्ट इफेक्ट कशी देणार सिलेक्ट करतो मी टेक्स्ट ओके टेक्स्ट इपेक्ट इथं वेगवेगळीच बघा इथं इथं छोटासा त्रिकोन आहे का त्याच्यावरती क्लिक केली की तिथले ऑप्शन ओपन होतात बघा बघा पाठीमागं बघा इथं मी जी काय सिलेक्ट करतोय तसं ते चेंज होत जाते आता मी ते फक्त लिहिलेलं ते फाईव्ह आणि सिक्स सिलेक्ट नाही केलं मी हे जेवढं सिलेक्ट केलं आहे त्याच्यावरती ते इफेक्ट होणार त्यामुळे फाईव्ह आणि सिक्स ते सिलेक्ट न केल्यामुळं त्याच्यावरती काही फरक पडत नाही बाकीचे जे, जे काही लिहिलेलं आहे त्याच्यावरती फरक पडते कारण मी ते सिलेक्ट केलेलं आहे ओके असं तुम्ही घेऊ शकता कुठलं पण नंतर हे बघा इथं काय टेक्स्ट हायलाईट ओके हायलाईट करायचं आहे मला तर हे हायलाईट करायचं आहे मी काय करू शकतो हे हायलाईट करू शकतो म्हणजे त्याला बॅकग्राऊंडला असं काही येईल येलो कलर येईल ओके म्हणजे ते डार्क दिसेल आपल्याला म्हणजे त्याच्यामध्ये हा महत्त्वाचा शब्द आहे तो तुम्हाला हायलाईट करायचा हायलाईटर तुम्ही वापरला आहे का आपल्याला समजा एखादी काहीतरी काय करायचं आहे महत्त्वाचे पॉईंट हायलाईट करायचे तर हायलाईटर मिळतो तसं आपण ह्याच्यामध्ये हायलाईट करू शकतो नंतर हे जे आहे ब्लॅकमध्ये मला हे ब्लॅकमध्ये नको तर इथं बघा कलर दाखवलेले आहेत वेगवेगळे फॉन्ट कलर म्हणतात त्याला ओके मग इथं ऑप्शनमध्ये जायचं आणि कलर सिलेक्ट करायचं रेड पाहिजे येलो पाहिजे ग्रीन पाहिजे ब्ल्यू पाहिजे पर्पल पाहिजे कुठला कलर पाहिजे आपल्याला तो कलर तुम्ही सिलेक्ट करू शकता आता मी रेड कलर सिलेक्ट केला तर हे काय झालं रेड झालं आणि हे सगळं बऱ्यापैकी कुठले ऑपरेशन करायच्या अगोदर तुम्हाला काय करायला लागतं ज्याच्यावरती ऑपरेशन आता मी एवढं सिलेक्ट केलं तर बघा म्हणून रेड कलर कुणाचा झाला ह्याचा झाला ह्याचं जे चेंज झालं नाही ह्याचं चेंज झालं नाही जेवढं आपण सिलेक्ट करू सिलेक्ट म्हणजे बघा हे असं फेंट ब्ल्यूनी आलं का म्हणजे सिलेक्ट झालं एवढं मी सिलेक्ट करू त्याच्यावरतीच ते ऑपरेशन होणार बाकीच्यावरती ऑपरेशन होणार नाहीत ओके आता इथं इथं जर बघितलं तर पॅराग्राफचे ऑप्शन आहेत ओके आता हे जे ऑप्शन आहेत हे आता मला हे सेंटरला घ्यायचे समजा खाली मी अजून एक काहीतरी टाईप करतो आता एक्स वाय झेड आता हे एक्स वाय झेड आहे का मला इथं नको आहे मला काय पाहिजे एक्झॅक्ट हे मध्ये आलं पाहिजे तर त्यासाठी इथं ऑप्शन आहे बघा काय सेंटरचा तर मी घे सेंटरवर प्रेस केलं की आलं का सेंटरला सेंटरला आलं आता इथं नको आहे मला ते साईडला पाहिजे साईडला गेलं ते आणि हे काय असतं तर जेष्टी फाय म्हणजे काय तुम्ही आता इथं बऱ्याचशा लाईन जर लिहिल्या तर त्या बऱ्याचशा लाईन दोन्ही बाजूनी सेम दिसण्यासाठी जस्टिफाय इथं इथं लिहिलं आहे तसं दिसणार बघा त्या लाईन अशा तुम्हाला एका लाईन इत सगळ्या लाईन दिसणार जे फायमध्ये ओके इकडं लेफ्टमध्ये काय दिस आलाईन टेक्स्ट राईट राईटमध्ये काय दिसणार राईट बाजूला सगळे स्ट्रेट लाईन आले इकडं थोडंफार गॅप असू शकतो लेफ्टला लेफ्टला काय दिसणार तर लेफ्ट बाजूला सगळ्या लाईन अलाइन आलेल्या दिसतील इकडं थोडंफार गॅप असू शकतो सेंटरला काय येणार सेंटरला येणार ओके इथं जसं दिलं आहे तसं ते ऑपरेशन होतं आता इथं बघा लाईन पॅराग्राफ स्पेसिंग आता पॅराग्राफ स्पेसिंग म्हणजे दोन लाईन मला सिलेक्ट करावं लागला ओके आता ह्या दोन लाईन मी सिलेक्ट केला ह्याच्यामधला मला स्पेस वाढवायचा आहे आता स्पेस वाढवला वा का गेलं का एक्स वाय झेड एक्स वाय झेड खाली गेलं अजून स्पेस वाढवायचा आहे अजून वाढवला कमी केला कमी केला कमी केला के के स्पेस कमी केला ओके असं आपण स्पेस कमी जास्त करू शकतो ओके नंतर हे जे काय आहे वेगवेगळ्या शेड आपण देऊ शकतो ठीक आहे हे त्याला आपण वेगवेगळा शेड देऊ शकतो बरेचसे ऑप्शन असतात नंतर इथून पण आपण डायरेक्ट फॉन्ट कमी जास्त करू शकतो हे जे आहे हा ऑप्शन तर आता ह्या ऑप्शनमध्ये काय करू शकतो मला काय करायचं आहे हे कॅपिटल मिलेलं आहे ते कॅपिटल नको लोअर केसमध्ये पाहिजे तर बघा जर सगळं काय झालं लोअर केस तर लोअर केसमध्ये मांत। नको मला काय पाहिजे अप्पर केसमध्येच पाहिजे इथे लिहिले का अप्पर केस आलं अप्पर केस अप्पर केसमध्ये केस पण मग नको मला पहिला फक्त अप्पर पाहिजे बाकी लोअर पाहिजे चालेल ए फक्त कॅपिटल बाकी ए बी सी डी लोअर सी डी लोअर बर असं नंतर कॅपिटलाइज इच वर्ड बर नंतर काय झालं सेंटेन्स केस सेंटेन्स केसमध्ये तसं झालं नंतर हे काय झालं अप्पर केस जसं होतं तसं मी करून ठेवतो आपण अप्पर केस केल असे बरेचसे ऑप्शन असतात हे ऑप्शन तुम्हाला स्वतः करून पाहिजेत काय करायचे तुम्हाला हे ऑप्शन जे आहे ते सगळे स्वतः करून पाहिजे तर तुम्हाला ते कळेल आता हे लाईनचं टेक्स्टचं आपण बऱ्यापैकी ऑप्शन बघितले पॅराग्राफचं पण ऑप्शन बघितलं हे जे ऑप्शन आहे त्याला काय म्हणतात पॅरेग्राफचे ऑप्शन बघ म्हणतात इथं लिहिलं आहे का फॉन्टचे ऑप्शन आहेत हे कशाचे ऑप्शन आहेत पॅरेग्राफचे इथं स्टाईल्सचे हे जे स्टाईल चेंज करू शकतो आपण हे सिलेक्ट करतो मी आणि वेगळी वे, वे स्टाईल देतो इथं बघा कसं आलं हे कसं आलं हे वेगवेगळ्या स्टाईलने ते अक्षर येतात आता साईज कमी होते इथं इथं वेगवेगळ्या टाईल्स दिलेले आहेत तसं आपण चेंज करू शकतो किंवा इथं पण दिलेलं आहे बघा इथून पण आपण चेंज करू शकतो ओके असं बरेचसे ऑप्शन असतात हे तुम्ही काय केलं पाहिजे स्वतः करून पाहिलं पाहिजे मी सांगून काहीच उपयोग नाही मी सांगणार तुम्ही ऐकणार परत विसरून जाणार ओके हे तुम्ही काय केलं पाहिजे स्वतः केलं पाहिजे आत्ता काय केलं पाहिजे करून पाहिलं पाहिजे आता आपण इथं समजा हा कुठं घेतला मी साईडला घेतला आणि अजून एक लाईन घेतो मी इथं काय घेतो मी पी क्यू आर आता ह्या तीन लाईन माझ्या झाल्या बरोबर मी काय करतो ह्याची साईज थोडी कमी करतो जास्तच झाली साईज ह ना ओके असं मी केलं इथं तर हे हायलाइट काढून टाकलं मी ओके आता माझ्या तीन लाईन आहे तीन लाईनला मला काय करायचं आहे आता ह्या तीन लाईन मी सिलेक्ट केल्या ह्याला काय देतो आपण बुलेट देतो बघा हे का जे आहे त्याला काय म्हणतात बुलेट्स म्हणतात बुलेट्समध्ये बुलेट पण टाईप्स असतात कसे पाहिजे आपल्याला ह्याच्या पुढं समजा सगळ्यांच्या पुढं असं डॉट पाहिजे तर असं डॉट येणार असं गोल पाहिजे तर येणार त्याच्या पुढं असा काय पाहिजे स्क्वेअर पाहिजे तर असा येईल किंवा असं पाहिजे असं येईल असं येईल असं हे खाली बघा चेंज होतं आहे ज ज्याच्यावरती मी जातोय ते चेंज होतं ह्याला काय म्हणतात बुलेट्स म्हणतात आणि बुलेट लायब्ररी आहे त्याच्यामधली कुठल्या टाईपचे बुलेट घ्यायची आपल्याला ते घेऊ शकतो म्हणजे त्याच्या त्या सेंटेन्सच्या पहिलं त्या बुलेट्स असतात सेंटेन्सच्या अगोदर ठीक आहे मी काय केलं सेंटेन्स सिलेक्ट केलीत फक्त तीन आणि इथं जाऊन बुलेट्स मी सिलेक्ट करू शकतो मला पाहिजे ते बुलेट इथे ये येणार आलं त्याच्या पुढं बघा सगळ्यांच्या पुढे असं आलं ओके ते काय केलं मी बुलेट्स केलं आता हे नंबरिंग पण करू शकतो मला बुलेट्स नको आहेत बुलेट्स काढून टाकले आणि मी मला नंबर द्यायचे ह्या लाईनला काय द्यायचे नंबर नंबर बघा कसे आले वन टू थ्री नंतर वन टू थ्रीला ब्रॅकेट आलं नंतर हे रोमन अंकात आले नंतर हे तसं नको मला ए बी सी दिलं पाहिजे स्मॉलमध्ये ए बी सी दिलं पाहिजे ए बी सीला ब्रॅकेट नको ओके नंतर हे रोमन अंकात आले ओके असे हे आपण त्याला नंबरिंग पण देऊ शकतो काय करू शकतो नंबरिंग पण देऊ शकतो वेगवेगळे आपण नंबरिंग ह्याला देऊ शकतो कळ आता इथं मल्टी लेवल म्हणजे मल्टी लेवल काय ह्याच्यामध्ये वन, वन मध्ये परत ए नंतर आय असं वेगवेगळ्या लेवलने आपण ते देऊ शकतो बरं हे तुम्ही करून बघा सगळं इथं जे आहे इथून आपण काय करू शकतो स्मॉल हा ते बघितलं आपण आता हे जे आहे इथून आपण डायरेक्ट फॉन्ट कमी करू शकतो बघा फॉन्ट कमी 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 क्लिक क्लिक करत गेलो फॉन्ट वाढवायचं आहे मला हे तर क्लिक करायचं मोठ्या ए वरती क्लिक केलं क्लिक केलं वाढला 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 पाहिजे तेवढा फॉन्ट आपण इथून घेऊ शकतो ओके आता ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये काय काय केलं मी तर एक फाईल वर्ड फाईल तयार केली वर्ड फाईलमध्ये मी काय केलं काहीतरी लिहिलं त्याच्यामध्ये मी काय केलं वेगवेगळे फॉर्मॅट किंवा त्याच्यामध्ये लाईन पॅरेग्राफ बुलेट नंबर ओके नंतर नंबरिंग केलं मी नंतर पेज पेज लेआउट आपण सिलेक्ट करू शकतो बघा इथं जे पेज लेआउट आहेत तर मला पेज कसं पाहिजे ओके आता ह्याच्यामध्ये पेज आपलं आता आहे जसं असतं तसं तर हे आपण आडवं पण करू शकतो बघा उभं पेजमध्ये ज्याला म्हणतात पोर्ट्रेट आणि लँडस्केप म्हणजे आडवं ओके आता हे मी माझं पेज आता तुम्हाला दिसत नसेल छोटं करतो म्हणजे दिसेल दिसतंय का आता पेज हे आडवं आहे आता ह्याला मी उभं करायचं म्हणलं की कशामध्ये जायचं पेज लेआउटमध्ये ओरिएंटेशन असतं हे उभं झालं बघा पेज ओके त्याला आडवं पेज म्हणायचं आडवं झालं या पेजची आपण साईज पण चेंज करू शकतो मला ए फोर पाहिजे ए फाय पाहिजे ए सिक्स पाहिजे ओके किंवा ए थ्री पाहिजे आता ए थ्री नाही हे लार्ज ऑप्शन आहे ओके आता याच्यामध्ये उलटं असतं ए फोर जो आहे तो ए पेक्षा मोठा असतो कळते का ए थ्री ए फोरपेक्षा पण मोठं पेज असतं हे जे आकडे आहेत ह्याच्यामध्ये तसं नसते इथं साईज दिली बघा एट पॉईंट ट्वेंटी सेवन मल्टिप्लाय बाय एलेवन पॉईंट सिक्स्टी नाईन इंच इंचेसमध्ये ही साईज असते आणि ए फायची जर बघितलं तर इथं काय किती इंचेस आहे बघा फाईव्ह पॉईंट एटी थ्री टू एट पॉईंट मल्टिप्लाय बाय एट पॉईंट ट्वेंटी सेवन म्हणजे ह्याच्यापेक्षा ह्याची साईज कमी आहे ए थ्रीची ह्याच्यापेक्षा जास्त असते ओके ए फोर आणि ए थ्रीमध्ये फरक काय ए थ्री मोठा असतो ए फोरची साईज कमी असते असं असते याच्यामध्ये ह्या पेजच्या साईजमध्ये जरा म्हणजे त्या नंबरवरती नसतं त्याच्या उलटं असतं थोडक्यात नंतर कॉलम कॉलम पण देऊ शकतो म्हणजे जसं पेपरमध्ये कॉलम्स असतात का तसे आपण कॉलममध्ये लिहू शकतो इथं टू कॉलममध्ये मी सिलेक्ट केलं तर ह्याचे दोन भाग पडले एका भागामध्ये आलं हे सगळं ठीक थ्री कॉलममध्ये मी सिलेक्ट करू शकतो ओके तीन कॉलम ते किती पण मी कॉलम करू शकतो टू कॉलम किंवा वन कॉलम वन कॉलम म्हणजे आता आपण देतोय तसं ओके वन कॉलम असं आपण देऊ शकतो नंतर काय करू शकतो पेजचं जे काय कलर आहे बॅकग्राऊंडचा ते चेंज करू शकतो बघा पेजला जे काय बॅकग्राऊंडचा कलर आहे पाठीमागचा पेज आपला व्हाईट कलरचं आहे त्याचा कलर, कलर पण मी चेंज करू शकतो कुठं गेलो मी मी आता कशामध्ये गेलोय बघा पेज लेआउटमध्ये गेलोय त्याच्यामध्ये पेज कलर ऑप्शन असतो ओके असं जाऊन बघायचं तुमच्या घरी किंवा कोणाचं पी सी असेल तर हे करून बघायचं त्याला काही पैसे पडत नाही आणि चुकलं की डिलीट करून टाकायचं असं काय ह्याच्यामध्ये चुकल्यावर काय वेगळं काय होणार आहे असं काय नसतं कम्प्युटरमध्ये हे जे तुम्ही लिहिणार आहे ह्याच्यामध्ये काहीतरी चुकलं म्हणून मोठं काय होत नसतं काही झालं तरी त्याच्यामध्ये काय फक्त त्या फाईलमध्ये होतं ते वेगळं काय होत नाही त्यामुळे करून बघायचं प्रत्येक ऑप्शन जायचं क्लिक करायचा करून बघायचं वॉटरमार्क म्हणजे काय असं पाठीमागं तुम्हाला काहीतरी लिहायचं असेल बघा वॉटरमार्किंग करायचं असेल तर तसं तुम्ही वॉटरमार्क करू शकता म्हणजे फेंटमध्ये पाठीमागं दिसणार बघा हे कॉन्फिडेन्शियल आलं का इथं कॉन्फिडेन्शियल म्हणून वॉटरमार्क आला हा तुम्ही वॉटरमार्क देऊ शकता डू नॉट कॉपी दिसतंय का फेंटमध्ये पाठीमागं येतं बॅकग्राऊंडला येतं ते पेजचा कलर पेज कलर हिथून चेंज करू शकतो आपण पाहिलं नंतर पेजला बॉर्डर द्यायची मला ओके तर असं बॉक्स करायचा असेल तर मी बॉक्स करू शकतो आलं का पेजला इथं साईडने असा बॉक्स आला ते वेगवेगळे वेग क ऑप्शन आहेत बॉर्डरचे ते तुम्ही सिलेक्ट करून बघा ओके असे ऑप्शन आहेत प्रत्येक ऑप्शनमध्ये जायचं स्वतः करून बघायचं तर तुम्हाला ते समजेल नंतर इन्सर्ट म्हणून ऑप्शन आहे बघा इन्सर्ट तर मी हे काय करतो पेज लेआउट पोर्ट्रेट करतो दोन पेजेस झाले काय आपले असू दे तर त्याच्यामध्ये मी इन्सर्ट ऑप्शन आहे बघा इन्सर्ट इन्सर्ट ऑप्शनमध्ये काय करू शकतो मी टेबल इन्सर्ट करू शकतो पिक्चर इन्सर्ट करू शकतो टेप वेगवेगळी इन्सर्ट करू शकतो पहिला टेबल बघू आपण तर टेबलवरती गेलो मी मला पाहिजे तेवढा टेबलचे ते 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 कॉलम्स आणि पाहिजे तेवढे रो मी सिलेक्ट करणार ओके